इथे राजकारणाचा विषयच नाही सर, पण आवर्जून सांगणं गरजेचं आहे आणि एकाही पोलीस स्टेशनला त्याची कंप्लेंट लिहून घेतली जात नाही. मला अपेक्षित होतं सर, तरी सुद्धा सभागृहात विरोधी पक्ष नेत्यांनी प्रश्न विचारायला हवा होता सर. माझं चुकत असेल तर आपण कान पकडा, मी लाख वेळा माफी मागायला तयार आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, या देशात वाघांची गणना होते, या देशात हत्तींची गणना होते, या देशात शेकरू सुद्धा मोजतात, या देशात सगळे प्राणी पक्षी मोजतात, पण भटक्यांची जनगणना झाली पाहिजे असं सरकारला वाटत नाही. जनावरांपेक्षा बत्तर अवस्था इथं आमची आहे. अशा सगळ्या अवस्थेत आम्ही कुणाला बोलायचं, कोण संधी देणार? मला या निमित्ताने आभार व्यक्त करायचे आहेत सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेबांचे की त्यांनी ती संधी दिली. नुसता प्रवेश नाही तर माझं म्हणणं मुख्य प्रवाहामध्ये ठामपणे मांडण्याची आणि माझ्या म्हणण्याला तितकी कायदेशीर अधिमान्यता प्राप्त होईल ती उंची देण्याची ती दानत त्यांनी मला दाखवली. पण हे सगळं चालू असताना माणसं उभी राहतात, पण उभ्या राहणाऱ्या माणसांना धडकून जगू देते बरं. दादा उभे राहिले काय, दादाला तरी धड जगू दिलं होय. 5-6 वर्षापूर्वी दादावर चिकार आरोप केले, दादावर बलात्काराचे पण आरोप झाले. मला पत्रकारांनी विचारलं तुमचं काय म्हणणं आहे, मी जास्त अधिकारवाणीनं सांगू शकते कारण मी रात्री 11 दादांच्या गाडीत फिरली, एकटी फिरली. आम्ही भटक्याची माणसं, पवारसाहेबांच्या समोर मी इतक्या धाडसाने बोलणं खरं तर म्हणजे धाडसच आहे माझं, पण बोललं पाहिजे सर. कारण काय आहे, भटक्यांना काही पक्की घरं नसतात सर, वाडे नसतात, चिरेबंदी वाडे नसतात. आम्ही पालावरची माणसं, झोपड्यातली माणसं, दिवसभर माणसं कष्ट करतात, रात्रीला श्रम परिहार म्हणून 30-60 सुद्धा मारतात. पण 30-60 घेऊन आलेला, हातभट्टी चपटी घेऊन आलेला माणूस नशेत जरी असला तर झोपड्यामध्ये फक्त संसार असतो, बाहेर झोपायची अंथरुण सगळ्यांची एकसारखी टाकलेली असतात. चुकून सुद्धा कुणाचा पाय दुसऱ्याच्या अंथरुणावर जात नाही इतकी नैतिकता भटके पाळतात. ते आपण आहोत. इतकी नैतिकता पाळणाऱ्या माणसांवरही आरोप केले गेले, पण अशा वेळेला मी असा विचार करते की बाबासाहेबांनी सांगितलेलं शास्त्र आमच्या सोबत आहे, त्यामुळे आम्ही डगमगत नाही. कारण बाबासाहेब शिकवतात, जर तुमचं काम अत्यंत प्रभावीपणे वाढायला लागलं तर पहिल्यांदा लोक तुम्हाला धमकावतात, घाबरवतात. तुम्ही घाबरला नाहीत तर तुमच्याबद्दलचा तुमचा भवताल भ्रमित करण्याचा प्रयत्न करतात. समजा लोक भ्रमितही झाले नाहीत तर लोक तुमच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायचा प्रयत्न करतात. भय, भ्रम, चरित्र हत्या ही सगळीच मनोवादी अस्त्र आहेत, यापासून सावधान राहायला हवं. आदरणीय साहेब, हे आपल्यासमोर फार धाडसाने याच्यासाठी मांडलं पाहिजे. आत्ता ज्या पद्धतीने इथे राजकारणाचा विषयच नाही सर, पण आवर्जून सांगणं गरजेचं आहे. अश्लाघ्य पद्धतीने आमदार जेव्हा माझ्याबद्दल टिप्पणी करतात आणि एकाही पोलीस स्टेशनला त्याची कंप्लेंट लिहून घेतली जात नाही. मला अपेक्षित होतं सर, सभागृहामध्ये आपण सगळे विरोधी पक्ष नेते म्हणून बाकावर बसतो, का ती FIR लिहून घेतली नाही? खरं की खोटं नंतर पब्लिक डोमेनमध्ये सगळा कंटेंट आहे, तरी सुद्धा सभागृहात विरोधी पक्ष नेत्यांनी प्रश्न विचारायला हवा होता सर. माझं चुकत असेल तर आपण कान पकडा, मी लाख वेळा माफी मागायला तयार आहे. कारण मी आपल्याकडे हक्काने बोललंच पाहिजे. आणि हे का बोललं पाहिजे सर, की आमचा तसा पण आधार नाहीये सर कुणी. आम्ही राजकारणात आलोय, मंत्रीपद वगैरे असलं काही डोक्यात नाही सर. आलोय याच्यासाठी की भटक्यांना कुणीतरी आधार दिला पाहिजे, काहीतरी असलं पाहिजे, आमचे प्रश्न कुणीतरी चव्हाट्यावर मांडणार असलं पाहिजे. मी तर पुरस्कार विरस्कार मिळेल असलं काही डोक्यातच नाही माझ्या. कारण मला माहिती आहे, जे व्यवस्थेची भलावण करतात व्यवस्था त्याला पुरस्कृत करते, जे व्यवस्थेची चिरफाड करून व्यवस्थेला प्रश्न विचारतात व्यवस्था त्याला बहिष्कृत ठरवते. त्यामुळे माझ्यासारख्या प्रश्न विचारणाऱ्या माणसाला कुणी पुरस्कार द्यावेत ही अपेक्षा सुद्धा नाही. पण ही माझी भटक्यातली, माझी भिकारपंथातली माणसं आहेत. जाणदेव बाबा आपली छुरी आहे, आपल्या छुरीको आपण निकने को होणार आहे तर दुसरा कोण आवने का, असं म्हणून माझ्याच भटक्याच्या माणसांनी मला पदरात घेण्याचा हा कार्यक्रम आहे.